ज्या शहापूर शहरामध्ये लावलेल्या कमानी आणि प्रवेशद्वार आहेत यामध्ये कोणते राजकीय रे पुढाऱ्यांचे फोटो नसताना केवळ येथे स्वतंत्र सैनिक आणि देशासाठी शहीद झालेले जवानांच्याही कमानी उभारल्या गेलेल्या आहेत हा एक वेगळाच आदर्श ठेवला गेलेला आहे आपल्यासोबत दुसरे पदाधिकारी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही या संदर्भात अग्रिमहोत्सवाच्या निमित्ताने कल्पना सुचली अध्यक्षांना आमच्या सर्वांना त्यानिमित्ताने त्या इथे श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथे जाताना आला पण आपल्या शहीदांना त्यांच्या कमाने राखल्या बस एवढं सांग महोत्सवाबद्दल काय सांगाल तुम्ही कशाबद्दल काय मस्त जे अध्यक्षान अध्यक्षांनी सर्व आहे काय सांगायचं आवश्यकता ते पूर्ण आहे नमस्कार मंडळी शापूर अग्रिमहोत्सवा माझ्या निमित्तानं सर्वांनी शापूर कराई आपल्या महोत्सवाचा महोत्सवाला सहभागी व्हावं मागच्या वर्षी जसं काही सहकार्य केलं तसं ह्या करावं आणि सर्वही आनंद लुटवा हीच विनंती हा महोत्सव जो येणार हा अग्रिमहोत्सव आहे दहा अकरा बारा आणि तीन दिवसासाठी केवळ हा एकच समाजाचा नसून सर्व समाजाने या महोत्सवामध्ये सामील हो असं यांनी आव्हान केलं आपल्यासोबत दुसरे पादाधिगारे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही नाही हा जो महोत्सव आहे हा सर्व समाजाचा आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणे मागच्या वर्षी जसं सर्व समाजांनी या महोत्सवाचा आनंद लुटला तसंच यावर्षी सर्व समाजांनी पुन्हा आनंद लुटावा हीच आमची विनंती आहे आणि यावेळेस थोडंसं वेगळं असेल आम्ही वेगळं बरंचसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं शहीदांनी यावेळेस श्रद्धांजली दिलेली आहे आणि स्वच्छता आम आमचा स्वच्छता अभियानचा जो पंतप्रधानांचा जो योजना आहे ती आम्ही यावेळेस राबवणार आहे त्यासाठी आम्ही स्टॉल पण पूर्ण वेगळे केलेले आहेत तिथं आपल्याला म्हणजे ज्या जी काय आहे आणि त्याच दिवशी आणि आम्ही उचलून हे करणार आहे परत त्याच्यामध्ये पण पर आम्ही स्पर्धा लावलेली आहे स्टॉलमध्ये की स्वच्छ स्टॉल कोण ठेवेल अशी पण आम्ही स्पर्धा लावलेली आहे परत हा जो महोत्सवाचं ठिकाण आहे पूर्ण वायफाय करणार आहे त्याच्यामुळे मोबाईलवर पण हे सगळं दिसणार आहे महोत्सव समितीचे दुसरे पदाधिकारी आहे त्यांच्याकडे एक वेगळीच जिम्मेदारी आहे अंतिम टप्प्यात आलेला हा महोत्सव आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल तुमच्याकडं कोणती जिम्मेदारी आहे धन्यवाद सुनीलजी माझ्याकडे ह्या पूर्ण स्टॉलचं नियोजन करण्याची जबाबदारी दिलेली आहे मागच्या वर्षी जो आगरी महोत्सव झाला खरं तर सर्व शापूरकरांच्या उदंड प्रतिसादाने त्याला चार चांद लागले यावर्षी होणारा आगरी महोत्सव हा देखील त्याच्याहीपेक्षा चांगला कशा पद्धतीने करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत खरं तर आगरी माणूस बोलला की अतिथी देवोभाव आणि मला वाटते की आगरी माणसा इतका चांगला पाहुणचार इतर कोणाला जमत नसेल एव्हन्स महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं तर एक गोष्ट प्रकर्षाने लिहिलेली असते कुठेही गेलं तर आगरी पद्धतीचं जेवण मिळेल मग त्याच आगरी पद्धतीचं जेवण जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्यात चांगल्या पद्धतीने देण्यासाठी या महोत्सवामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत मागच्या वर्षी महोत्सवामध्ये एकशे वीस स्टॉल होते परंतु लोकांनी दिलेला उदंद प्रतिसाद त्याच्यामुळं स्टॉलवरची गर्दी ही खूप मोठ्या प्रमाणात होती या गर्दीला आवर घालता यावे म्हणून यावर्षी आम्ही हे स्टॉल दोनशेवर नेलेले आहेत खरं तर अजूनही शंभर दीडशे स्टॉल असते तर ते देखील कमी पडले असते परंतु कुठेतरी आपण ज्यांना स्टॉल दिलेले आहेत त्यांचा देखील व्यवसाय चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून आपण हे स्टॉल दोनशेपर्यंत सीमित ठेवलेले आहेत हे जे तुम्ही स्टॉल दिलेले आहेत यासाठी कोणती कोणती त्या स्टॉलमध्ये तुम्ही कशा पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिली सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांना आम्ही स्टॉल दिलेले आहेत तर त्या स्टॉलमध्ये आम्ही त्यांना टेबल खुर्ची लाईटची व्यवस्था इवन्स एक इलेक्ट्रिक बोर्ड देखील दिलेला आहे जेवणासाठी आम्ही या एक एकरच्या पूर्ण ग्राउंडमध्ये टेबल आणि खुर्चीची व्यवस्था केलेली आहे त्याच पद्धतीने इथे कचरा होऊ नये म्हणून प्रत्येक स्टॉलधारकाला आम्ही एक कापडी पिशवी देणार आहोत त्या पिशवीमध्येच जो कचरा असेल तो साठवला जाईल आणि त्याच्यानंतर या स्टॉलच्या मागे ज्या टॅक्टर्स उभ्या असतील तर त्या टॅक्टर्समधे ट्या ट्या तो कचरा नेऊन मग त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे ज्यायोगे ग्राउंडमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा पड पडणार नाही आणि जास्तीत जास्त स्वच्छ ग्राउंड देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आता तुम्ही ए इतर जे स्टॉल दिलेले आहेत त्यानुसार खाद्यपदार्थांच्यासाठी जे स्टॉल दिलेले आहेत इतर स्टॉल आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल यांच्यासाठी वेगळं कशा तुम्ही आता जे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत यांना कमीत कमी, -कमी बसण्याची व्यवस्था ही जास्त प्रमाणात लागते खुर्च्याही जास्ती लागतात टेबलही जास्ती लागतात विशेषतः पाण्याची सोय लागते त्यांना ही कोणत्या पद्धतीने तुम्ही पुरवणार आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही स्टॉलमध्ये एक हजार रुपयाचा आम्ही डिफरन्स ठेवलेले आहे आम्ही जे खाद्य स्टॉल आहेत ते पाच हजार रुपयांनी दिलेले आहेत आणि इतर जे स्टॉल आहेत ते चार हजार रुपयांनी दिलेले आहेत तर महोत्सवामध्ये कुठेतरी हातभार लागावा म्हणून हे सर्व केलेले परंतु खाद्य स्टॉलला आम्हाला मेहनत थोडी जास्त लागते एकतर पाणी पाण्याच्या टँकर्स त्यांना इतर दिला जाणारा टेबल खुर्ची याच्या सुविधा एव्हाच आम्ही फक्त स्टॉलची साफसफाई करण्यासाठी एक दहा लोकं नियुक्ती केलेले आहेत की जी तीन दिवस कंटिन्यू इथे राहणार आहेत आणि हा ग्राउंड स्वच्छ कसा ठेव ठेवता येईल त्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत आता मागील वर्षी आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं की आगरी महोत्सवमध्ये जे खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले होते त्यांचा रेट थोडासा वरचाललेला त्यामुळं सर्वच जी येणारे महोत्सवासाठी काहीक लोक हवशी येतात काही खास आगरी पद्धतीचं जेवण जेवण्यासाठी येतं परंतु काहीक त्यांना रेट जास्त असल्यामुळं काही एक लोकं फिरून जायचे यावर्षी रेटवर काय प्रमाणात नियंत्रण राहणार आहे का खरं तर सुनीलजी मागच्या वर्षी अशा खूप तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचल्या रेटच्या बाबतीत यावर्षी आम्ही महोत्सवाच्या एक दिवस अगोदरच सर्व स्टॉलधारकांची एक मीटिंग लावणार आहोत आणि त्यांना काही ठराविक गोष्टींचे एक रेट ठरवून दिले जाणार आहेत ज्याच्यामुळं रेटमध्ये तफावत नसेल आणि सर्व शाहपूर तालुक्यातील जनतेला एक आगरी पद्धतीचा उत्तम असं जेवणाचा स्वाद घेता यो म्हणून दृष्टीने आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत विशेषत आता शहापूरमध्ये कुलमी महोत्सव झाला त्यानंतर आदिवासी महोत्सव झाला काही लोक जे शौकीन आहेत जे आपण म्हणू शकतो त्यांना खव आहे हे खास महोत्सवाची मजा तर लुटतात परंतु खाण्यासाठी येतात विशिष्ट प्रकारचे काही खाद्य त्यांना मिळते का परंतु आपल्याकडं असं जाणवलं की जो कोल्हापुरी पद्धतीचे पांढरा रस्ता आणि तांबडा रस्ता अशा काही पद्धती आपल्याकडे मिळतात याच्यासाठी काही तुमचं आहे का नियोजन खरं तर शापूर आगरी महोत्सव हा आगरी पद्धतीच्या जेवणासाठी प्रसिद्ध आहे यावर्षी अजूनपर्यंत तरी तसा तांबडा आणि पांढऱ्या रस्साचा कोणताही स्टॉल आमच्याकडं आलेला नाही अजूनही दोन दिवस महोत्सवाला बाकी आहेत आम्ही नक्कीच आपल्या सूचनेचा विचार करू आणि त्या पद्धतीचा एखादा तरी स्टॉल लावण्याचा इकडे प्रयत्न करू जे आता समजा स्टॉल लागलेले आहेत ही आता हा मोकळा पे ही मोकळी जागा आहे यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने काय बसण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे ना याच्यामध्ये आम्ही एक राऊंड पद्धतीचे टेबल लावणार आहोत आणि त्याच्या सभोवताली खुर्च्या लावणार आहोत की ज्या योगे इकडे जेवण करायला आलेला प्रत्येक माणसाला बसून आणि मग त्याला समोर स्टेजवर चालणाऱ्या कार्यक्रमाचा देखील आनंद घेता यावा म्हणून योग्य त्या सर्व सुविधा आम्ही इकडे लावणार आहोत इवन या, या बाजूने एक स्क्रीन देखील आम्ही लावणार आहोत की स्टेजवर तर नाही दिसलं तर स्क्रीनवर तरी तो माणूस पाहता एकदम व्यवस्थित पद्धतीने आपले जेवण करू शकेल आपण समोर पाहू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन समोर पाहू शकता ह्या वर्षी मागील वर्षी साधारण वीस ते पंचवीस खाद्यपदार्थाचे स्टॉल होते परंतु ह्या वर्षी साठ हे जे स्टॉल हे खाद्यपदार्थांच्यासाठी यूज होणार आहेत आणि स्टॉलची संख्या वाढवण्यात आलेले अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन ही मोकळी जागा आपण पाहता ही मात्र जे शौकीन येतात आपण ज्यांना म्हणू शकतो खवोए त्यांच्यासाठी बसण्याची इथे सुविधा होणार आहे आणि हा महोत्सवाचा तालुक्यातील नाही तर ता, तालुक्याच्या बाहेरील जनतेने मात्र पुरेपूर फायदा उठून हा महोत्सव कशा पद्धतीचा आला याचा मात्र आनंद लुटायचे कॅमेरामन हरेश सुनील घरात शहापूर माझा आपल्यासोबत महोत्सव समितीचे दुसरे पदाधिकारी आहेत विजय डिंगोरे त्यांच्याकडून यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगा तुमच्या कोणती जिम्मेदारी दिलेली माझ्याकडं सुशोभीकरणची समितीमध्ये मी आहे आणि ह्या वर्षीची आपली महोत्सवची थीम आहे शहीद जवानांवर त्यामुळे आम्ही सर्व कमानी ज्या आहेत आपल्या त्या शहीद जवानांच्यावर आधारित केलेल्या आहेत आणि यावर्षी देवाचे फोटो तर कोणीही लावतात त्याचं दर्शन कोणीही घेतं पण जे आपल्या देशासाठी शहीद झालेले जवान आहेत त्यांचं दर्शन व्हावं निमित्तानं एवढी लोक जमणार आणि ते दर्शन घेणार त्याचसाठी मी स्वतः माझ्याकडून एक शहीद जवानांचं जा स्मारक त्या स्टेजजवळ असलेलं पाहिजे असं मी अध्यक्षांना सांगितलं त्यांनी ती मंजुरी दिली आणि ते मी बनवून स्वतः तयार केलेले आहे आणि ते अशा पद्धतीने राहणार आहे दिसेल का याचे ते कशापासनं तुम्ही बनवणार आहे आम्ही ते ओरिजिनल आहे ते संगम रवरचं आहे मार्बलचं आहे पण आम्ही ते प्लायवूडने बनवलेले आहे आणि त्याला ऑइल पेंटचा कलर देऊन त्याच पद्धतीने दिसेल असं आणि त्याच्यावर नावं ती अमर जवान म्हणून टाकलेली आहेत आणि त्यावरची जी रायफल आहे तीसुद्धा ओरिजिनल वाटावी अशीच बनवलेली आहे आणि त्यावरचं हेल्मेट आहे ते एका जवानाचंच आहे ते आम्ही तिथे लावणार आहोत ते, ते हॅ हेल्मेट है, जे आहे जवानाचं कुठनं मागवलं तुम्ही ते आमचा एक मित्र आहे तो आपल्या देशासाठी सीमेवर लढतो आणि तो सुट्टीवर आलेला आहे आणि तो कार्यक्रमासाठी इथे येणार आहे तर त्यांनी ती मंजुरी आम्हाला दिलेली आहे की मी तीन दिवसासाठी तुम्हाला ते हेल्मेट मी देणार आहे त्यामुळे ते आम्हाला मिळू शकलं नाही तर आपल्याला नकली लावावं लागलं असतं पण एका जवानाचंच हेल्मेट तिकडे लागणार आहे आणि त्याचं दर्शन हे सर्व लोकांना मिळणार आहे त्याची जी संकल्पना एक अगली वेगळी शहीद जवानांना श्रद्धांजली आणि ह्या शहीद जवानांना जी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे त्यासाठी यांनी जे बनवलेले स्मारक आहे त्याच्यावर जो हेल्मेट आहे तो मात्र एका जवानाचाच आहे तो जवान कार्यक्रमाच्या निमित्ताने सुट्टी टाकून या कार्यक्रमासाठी येत आहे आणि त्याच्याचकडनं मान्यता घेऊन ते यामध्ये ते त्याचं हॅल्मेट जे आहे ते शहीद जवानाचं ते दाखवण्यात येणार आहे शापूर अग्री महोत्सवासाठी सर्व शापूरकरांना आग्रहाचे आमंत्रण सर्वांनी या अग्री महोत्सवामध्ये सामील व्हा आणि त्याचा आनंद घ्या आगरी महोत्सव शाहपूर महोत्सव आगरी महोत्सव परंपरेने नटलेला जगी शाहपूरचा बोलबाला शाहपूरचा बोलबाला शाहपूर आगरी महोत्सवाची मान वंदना चाला पद स्पर्शाने पर्वत पावन झालेला कडमाहुल पर्वत सीतामाई लवकुश वाल्मिकी ऋषींनी केला पावन आजोब पर्वत स्पर्शाने सोनुभाऊ बसवंत आगरी खासदार पहिला, पहिला। कार्यक्रमाचे आयोजन उद्योगपती शिवाजी शेठ अधिकारी अध्यक्ष शहापूर अग्रिमहोत्सव व सर्व सन्मान्य पदाधिकारी व सदस्य